मालिक आहे हात बघत होता काय अगं दे तर खरच जादू आहे तुझ्या हातात हा एवढा चविष्ट दैवत बनवलास मी असा दैवत पहिल्यांदा खाल्लाय जिरे मिरची कडीपत्ता खमंग फोडणी आ हा 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 वा 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 नमस्कार करतो थँक्यू हाच तो शर्ट आहे का ज्यावर माहीकडनं रंग लागला होता मी हा धुवून तुम्हाला आणून देते कशाला अरे असं काय मी छान धुते आणि परत आणून देते फक्त आता येते कारण आत्ताच आली आणि जरा खर्चांनाही वेळ द्यायचा आहे एक मिनिट एक गोष्ट राहिली काय मैत्री तरी मी तुझ्या घरातल्यांसाठी एवढं सगळं केलं तू माझ्यासाठी हा दैवत केलास मग आपल्यात काहीतरी नातं असायला हवं ना म्हणजे माईसाठी तिचा एंजल आहे विमलसाठी चोर आहे नैनासाठी तिचा भाऊ आणि डॅमीसाठी यार मग आपण कोण म्हणजे आपलं नातं काय ओके तुर्तास आपण याला मैत्री असं नाव देऊ फ्रेंड्स आता प्लीज तू हे म्हणू नकोस की एक मुलगा आणि मुलगी कधीच मित्र असू नाही शकत असं कोण म्हणत गुड मॉर्निंग काल आले बरं का मी ट्रेनिंगहून परत माझी सगळी भीती गेली माधव असं वाटतंय डायरेक्ट कोर्टात जाऊन आता एक खणखणीत केस लढून द्यावी हे बघ हे माझं सर्टिफिकेट आणि हे माझं मेडल बाय द वे आज काय माहितीये तुला आपल्या पहिल्या भेटीची अॅनिव्हर्सरी आणि फ्रेंडशिप डे हॅपी फ्रेंडशिप डे माधव आजच्या दिवशी मला माझा सगळ्यात समजूतदार सगळ्यात प्रेमळ आणि सगळ्यात जवळचा मित्र भेटला होता आपल्या पहिल्या भेटीची अॅनिव्हर्सरी आहे आजच्या दिवशी मी तुला शब्द देते माधव की माझ्या वकिलीच्या हुशारीचा माझ्या ज्ञानाचा पुरेपूर वापर करून मी सिद्ध करेन की तू दोषी नव्हतास स्वतःला शोधत होते मी इतके दिवस पण आता माझी मला मी सापडली सत्य शोधण्याची वेळ आली आता माधव आणि ते सत्य शोधल्याशिवाय मला चैन पडणार नाही हॅपी फ्रेंडशिप डे हॅपी फ्रेंडशिप डे अरे बसा ना बस बसा बस तुम्ही अमेरिकेतून कधी आलात निलिमा जी अहो चार पाच दिवस झाले पण गेले तीन चार दिवस इतका जेट लॅग होता म्हणून सांगू मस्त झोपून काढले पण आज मात्र ठरवलं आज आपल्या ग्रुप मधल्या सगळ्यांना भेटायचं म्हणजे काय बाहेर पाऊस पडतोय ना त्यामुळे सगळे घरी बसले असतील तुम्ही आलात दामोदर
दॅट्स द स्पिरिट. तुम्हाला सांगू, मी 4-6 महिने अमेरिकेत लेकीच्या बाळंतपणासाठी होते, पण मी मिस केलो हो सगळ्यांना. मिस तर तुम्हाला पण केलं सगळ्यांनी. मग तर मला सगळ्यांना भेटायलाच हवं. आपण असं करूया काय, आज संध्याकाळी रगडा पॅटीसचा प्लॅन करायचा शर्माजीकडे. मी निघून मिस केला रगडा पॅटीस युएस मध्ये. हो हो चालेल ना, रगडा पॅटीस ना. हो चालेल चालेल. आज तुम्ही आलात, काल भिडे म्हणाला साधनाताई पण आले आहेत गोव्याहून परत. अरे वा, म्हणजे ग्रुपचे सगळे जुने मेंबर्स परत आले. हो आता कट्ट्याला खरा रंग येईल. आपण असं करूया दामोदर, आपण एक पावसाळी सहल प्लॅन करायची का? अरे वा चालेल चालेल. निधीमाजी तुम्ही इथे आलात आणि उत्साहाचा एक खळखळता झालाच मुळी व्हायला लागला. हो वा. मग आता आपण संध्याकाळी नक्की भेटणार. हो चालेल ना, नक्की भेटूया. हो चालेल. बाय 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 बाय. अरे करी अरे नाही रे. अरे काय, आमचा जो यंग हार्ट ग्रुप आहे ना त्याची ती मेंबर आहे रे. यंग हार्ट ग्रुप काय काय रे, तू इथे काय करतोयस? मी इथे काय करतोय? अरे तूच मला म्हणास बुद्धिबळ खेळू, पण मी एवढ्या पावसात धावत पळत बुद्धिबळ घेऊ आलो, तू मला म्हणतोस की मी इथे काय करतोय? अरे नाही रे, तू म्हणतोस ते बरोबर आहे, खरंच विसरलो होतो मी. नाही बरोबर आहे, तू विसरणारच. नये दोस्त क्या मिल गए, अब पुराने दोस्तों को तू भूल ही जाएगा. ठीक है जा तू. अरे नाही रे तसं नाही. अरे नाही तसं नाही रे काही. चल बुद्धिबळ खेळू. चल हॅलो. गुड मॉर्निंग मिस किलन. रात्री झोप लागली ना नीट? यू कम टू द पॉइंट, कुठे भेटायचंय ते सांग. आता फोन ठेवल्यानंतर तुझ्या फोनवर एक ऍड्रेस येईल, त्या ऍड्रेसवर यायचं, पैसे ठेवायचे आणि कळटी मारायची. आणि तू माझ्यापेक्षा श्रीमंत असशील, पण माझ्यापेक्षा हुशार व्हायला जाऊ नको, नाहीतर मी काय करेन तुला माहिती आहे ना. माहित आहे, पोलिसात जाशील. बट डोंट वरी, मी तसं काहीही करणार नाही आहे. मी तुला पैसे देऊन हा विषय कायमचा संपवणार आहे. राईट ओके कूल, भेटूया मग. 20 लाख रुपये घेऊन ये आणि या गुन्ह्यातून मुक्त हो. युजलेस यू, तुला माहित नाही तो कोणाशी पंगा घेतोयस, पण आज मी हा विषयच नाही तुलाही संपवणार. काय असं काही नाहीये रे. अरे लेका तुझा फोन लागत नव्हता म्हणून मी आपलं म्हटलं की चला सकाळी सकाळी मॉर्निंग वॉक करूया म्हणून निघालो. अरे हो ना, माझा फोन बंद पडलाय कालपासून, जाम पंचायत झाली. ए डॅमी तू हात पुढे कर. केला काय? हॅपी फ्रेंडशिप डे. अरे वा. पण काय रे, आता मी काय करायचं? तू मैत्री निभवायची. काय रे सौमित्र, अगदी डझनावारी ते फ्रेंडशिप बँड आणून ठेवलेस. अरे मैत्री सगळ्यांबरोबर कुठे होते, काही काही लोकांबरोबर मैत्री होते आपली. हा काय सौमित्र, तुझे आणि माझे गेल्या जन्मीचे काहीतरी ऋणानुबंध मला दिसत आहेत. अरे गेल्या जन्मीचा कशाला, आपण या जन्मात भेटलोय ना मग याच जन्मात असणार. बाय द वे ती अँग्री यंग वुमन गेली का ऑफिसला? रविवारी तुमच्यात ऑफिसला जातात का रे? अरे ओके. काय आता मिथेला आलीये त्यामुळे नयनाला सासरी पाठवायचं बघायला नको का? अरे नयनाला कशाला सासरी पाठवायचं,